नमस्कार मित्रांनो, पहिलं स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक पक्षातील प्रत्येक उमेदवार हे जाहीर करत आहेत. आता हे जाहीर करत असताना आपल्या सगळ्यांना माहीत असेल की लोकसभेची निवडणूक ही अशी असते की जो कोण उमेदवार असेल त्याचं वय वर्ष 25 असणं खूप गरजेचं आहे, आणि तो 2 वर्षापेक्षा जास्त जेलमध्ये म्हणजे राहून किंवा कुठल्याही गुन्ह्यामध्ये तो जेल 2 वर्षापेक्षा जास्त राहून आला नाही पाहिजे, अन्यथा त्यांची उमेदवारी जी आहे मित्रांनो डिक्लाईन केली जाते. आता ह्या सगळी गोष्टी असताना डिपॉझिट जप्त हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. म्हणजे हे नक्की डिपॉझिट जप्त म्हणजे काय असतं आणि डिपॉझिट जप्त होतं कधी, ह्या प्रकारच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. जसं की मी सांगितलं की ही निवडणूक भारतातील प्रत्येक व्यक्ती कुठल्याही राज्यातून दुसऱ्या राज्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती केरळमध्ये असेल, कोलकातामध्ये असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, तिथं जाऊन जे आहे मित्रांनो ही निवडणूक लढवू शकतो. बाकी ज्या जे काही निवडणुका असतात त्या ज्या आहे, आता जसं की आमदाराची निवडणूक ही फक्त राज्यपातळीवरती असते, तशी मात्र लोकसभेची निवडणूक हा महाराष्ट्रातील किंवा कुठल्याही राज्यातील कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊन निवडणुका लढू शकतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही डिपॉझिट जप्त हा शब्द ऐकला असेल, जसं की मी तुम्हाला सांगितलं. मग आता हे डिपॉझिट म्हणजे असतं काय, ज्यावेळी एखादा उमेदवार जाऊन जे काही निवडणूक आयोगा असेल तिथं जाऊन जो काही तो फॉर्म भरतो त्यावेळी एक रक्कम म्हणजे डिपॉझिट म्हणून एक रक्कम घेतली जाते. आता ही रक्कम कशी असते, आमदारकीच्या वेळी ही 10,000 रक्कम असते आणि खासदारकीच्या वेळी ही 25,000 रक्कम असते. अनुसूचित जाती जमातील प्रवर्गासाठी 5,000 आणि 12,500 अनुक्रमाने ही रक्कम असते. ज्यावेळी एखादा उमेदवार फॉर्म भरतो त्याला एक क्रायटेरिया दिला जातो, म्हणजे निवडणूक आयोगाने काही नियम आणि अटी दिलेल्या असतात, त्या अटीचा पूर्तता करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर हे डिपॉझिट जे आहे मित्रांनो जप्त होतं. आता ज्यावेळी एखादा उमेदवार उभा राहतो आणि निवडणूक लढतो, रिंगणात जातो, आणि ज्यावेळी मतदान होतं आणि निकाल लागतो, निकालावेळी त्याला 16.7% एवढी मतं पडली पाहिजेत, अन्यथा त्याचं डिपॉझिट जप्त होतं. डिपॉझिट जप्त होतं म्हणजे काय, जी काही रक्कम भरली जाते ती त्यांना माघारी मिळत नाही. म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं 100 मतदान आहे, म्हणजे मतदान खूप असतं लोकसभेला, पण एक मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतोय, 100 मतं असतील त्या 100 मतापैकी कमीत कमी त्यांना 17 मतं जे आहे मित्रांनो पडणं खूप गरजेचं आहे. 17 मतं नाही पडली तर ते डिपॉझिट पूर्ण जे आहे मित्रांनो जप्त करण्यात येतं. किंवा फॉर्म भरल्यानंतर सुद्धा परत जर काही अडचणी आल्या कुठल्याही कारणास्तव चुकीच्या गोष्टीमुळे तो जर फॉर्म डिक्लाईन केला जाता तरी सुद्धा जे आहे मित्रांनो ते डिपॉझिट जप्त केलं जातं. मग डिपॉझिट जप्त म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या उमेदवाराला त्यांच्या अटीप्रमाणे तेवढे जर मतदान नाही झाले तर त्यांना जे आहे मित्रांनो ते डिपॉझिट जप्त होत असतं. आता एखादा उमेदवार एकाच वेळी 2 जागेवरती म्हणजे 2 वेगळ्या ठिकाणी जे आहे मित्रांनो निवडणूक लढू शकतो. तर हे अशा प्रकारचं जे आहे मित्रांनो डिपॉझिट जप्त म्हणजे थोडक्यात काय, त्याला जर जो क्रायटेरिया दिला असतो जे काही मतदान होणं गरजेचं आहे तेवढं जर नाही झालं तर त्याचं जे आहे मित्रांनो पूर्णपणे ते डिपॉझिट जप्त होतं. तर ही अशा प्रकारची जी आहे मित्रांनो माहिती आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.